मम्मी मग एक साल फ्रीज कसा ठेवला आहेस तू? तू का बघा आईस्क्रीम दिसली. ही कोणती मच्छी आहे? तारली. तारली आणि तारलेनी काय बांगडा? अच्छा. तुम्ही रोज सकाळी हे करता म्हणजे इथे पकडून आणता का मच्छी? म्हणजे इथे सकाळी जातात ते लोक? अच्छा, ज्यांच्या बोटी आहेत त्यांच्या. ओके. मग ते आणून मग तुम्हाला इथे किनाऱ्यावरती विकतात सगळ्यांना आणि थोडासा माल मग ते मार्केटमध्ये देतात. ओके. अशा हे विळीवरतीच हे तुम्ही हे करतात ना सगळे? म्हणजे सगळीकडे असं म्हणजे ते असं कोयत्याने वगैरे कापतात वगैरे तसं तसं पण करताय? एक मिनिट. ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मच्छी मिळतात अशा समुद्रामध्ये? तरी पण इकडचे म्हणजे अशा बांगडा, खेकडा. आता हे बोलवतो इथे फक्त खेकडे खेकडे इकडे ते बोलतात खेकडेच मिळतात इथे. म्हणजे खेकडे जास्त मिळतात का? अच्छा. प्रत्येक जणांना असं वेगवेगळी मच्छी मिळते की सगळ्या एकत्र म्हणजे हे करतात? अच्छा, तुम्हाला माहीत नाही का याचं? अच्छा, ते एक जे पकडायला जातात त्यांना माहिती असेल याचं. तुमचा शेड्यूल वगैरे कसा? सकाळपासून 5 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून चालू. मग 5 वाजल्यापासून तुमचं काय म्हणजे पहिले तुमचं स्वतःचं कामं असतील? हां, म्हणजे घरची कामं. नंतर मग हॉटेलमध्ये जे येतात ते त्यांचं सगळं जेवण वगैरे जेवणाचं वगैरे सगळं तुम्ही सगळे फॅमिलीचं पूर्ण फॅमिली हे करता ना? म्हणजे सगळे फॅमिली आता ते दुसरे ते म्हणजे दोघी तुम्ही आहे ना? एक मुंबईला आहे का? अच्छा. ते मुंबई मिरवडला? अच्छा. अच्छा, 2 महिने झाले. अच्छा, मग मिरवडला कुठे ते? पेंकरपाडा. अच्छा अच्छा अच्छा, पेंकरपाडा. मग मी पण तिकडेच आहे. मग ते तुम्हाला माहिती असेल मग ते हे सिल्वर पार्क गोल्डन सिनेमॅक्सच्या इथेच आहे तिकडे. हां, म्हणजे जवळचे तुम्ही. मग आता इथे 2 महिने झाले म्हणजे इथे इथेच थांबणार आहे की तिकडे तुमचं हे? अच्छा 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 अच्छा. मग काम नसल्यामुळे तुम्ही गावाला आलात? मग लॉकडाऊनमध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम झाला का? अच्छा, लॉकडाऊनमध्ये प्रॉब्लेम. मग आता लॉकडाऊनमध्ये तर संपलेलं म्हणजे आता 2 महिन्यापासून चालू झालेलं आहे सगळं. तर मग पेमेंट कमी झालं ना? हां, पेमेंट जरा कमी झालं आहे. तर पेमेंट अच्छा अच्छा. इथे गावी म्हणजे इथे की दुसरीकडे? अच्छा अच्छा. हे तुमचं गाव? तुमचं गाव हेच आहे तुमचं आणि यांचं म्हणजे दोघांचं म्हणजे तुमचं तारकर्ली? अच्छा. तारकर्ली किती लांब आहे इथून? 3 ते 4 किलोमीटर आहे. अच्छा. तुमचा हा एकटाच मुलगा आहे का? एकच मुलगा आहे. अच्छा, कितवीला आहे आता? 7वीला आहेस? इकडे बघ, किती? 7वीला आहे. कोणत्या शाळेत जातो तू? रोजरी. रोजरी इथे शाळा जवळ आहे? नाही, मालवणला आहे. मालवणला आहे. अच्छा. मग त्याच्या शाळेमध्ये आता ऑफलाईन ऑनलाईन काय दोन्ही असतात? कधी कधी ऑफलाईन असतात, नंतर ऑनलाईन पण असतात. आता परीक्षा वगैरे झाल्या? नाही झाली अजून. आम्ही युनिट 3 झाली आहे. युनिट 4 व्हायची आहे. अच्छा. मिरवडला? अच्छा, सृष्टीमध्ये. चांगलं होतं ते. मग थोडंसं म्हणजे आता लॉकडाऊनचा ॲक्च्युली थोडासा प्रॉब्लेम झाला, ठीक आहे.
पण आता समजा झालं तर मग यायचं ना तिकडे मग परत कारण वसईला घेतली. वसईला कुठे? एवरशाईन. अच्छा अच्छा. ते फ्लॅट ते नवीन बिल्डिंग बांधले तिकडे की एवरशाईनच्या आतमध्ये आहे ते बाबुळ नाका ते बोईदापाडा सातोलीच्या आधी. अच्छा अच्छा. तुम्ही या बाजूला आहे ईस्टला? अच्छा अच्छा ओके. वसई ईस्टला आहे. तिकडे बऱ्याच कंपन्या वगैरे बऱ्याच हे आहेत.